दिग्रज येथे एका शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने घरी फाशी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे, तर या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे। तर फाशी घेण्यामागचे कारण सध्या कळू शकले नाही, पुढील तपास दिग्रज पोलीस करीत आहेत। आज मंगळवार रोजी तहसील कार्यालयातील कर्तव्यावर वावरणारे श्री रामेश्वर तुपोने हे सकाळी 9:30 वाजता प्रत्यक्ष भेट देऊन तहसील प्रशासनाच्या कार्यालयामध्ये कर्तव्य बजावण्यासाठी गेले होते। आपल्या कामकाजामध्ये ते व्यस्त असतानाच अचानकपणे अंदाजे 12:30 ते 1 दरम्यान तहसील कर्मचाऱ्यांमध्ये ही दुर्दैवी घटना झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली। त्यावेळी प्रत्यक्ष ठिकाणी भेट दिली असता मृतक हर्षल रामेश्वर तुपोने वय वर्ष 21 याने ओढणी स्टीलच्या पाईपला बांधून ओढणीने गळ्यामध्ये अटकून फाशी घेऊन आपल्या जीवनयात्रा संपवली। या घटनेमुळे परिसरामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। फाशी घेतल्यामुळे त्यांच्या परिवारामध्ये सुद्धा दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे। फाशी घेण्यामागचे कारण कळू शकले नाही, पुढील तपास दिग्रज पोलीस करत आहेत। VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।